महेश खराडे यांना राजशेट्टींनी उमेदवारी दिली आहे. सांगली लोकसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार आता उतरवण्यात आलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कणखर नेता म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलंय. एक सच्चा आणि एक फाटका शेतकरी असणाऱ्या कार्यकर्त्याला या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षानं ही जागा लढवली होती. जवळपास 3.5 लाख मतं आम्ही घेतलेली होती. त्यावेळी महेश खराड्यांना अशाच पद्धतीनं लोकवर्गणी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे ती तगडी लढत देऊन विजयी होतील अशी मला खात्री आहे. महेश खराडे यांना राजू शेट्टीने उमेदवारी दिली आहे. सांगलीतून ही उमेदवारी आता जाहीर करण्यात आली आहे. सांगली लोकसभेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होते. आजपासून 19 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे. कारण 12 तारखेपासून म्हणजे आजपासून 19 तारखेपर्यंत या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतात. आणि या संपूर्ण कालावधीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अभ्यागतांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. आणि जे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणारे नागरिक असतील किंवा अभ्यागत असतील यांची विचारपूस करून किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप बघून त्यांना पुढं सोडलं जातं. किंवा जे शासकीय कर्मचारी आहेत, जे या प्रिमाइसमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त अभ्यागतांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो विश्रामबाग पोलीस ठाण्यानं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. अभ्यागत कोणत्याही प्रकारे 3 वाजेच्या आत या परिसरामध्ये जाणार नाही याची दक्षता या ठिकाणी घेतलेली आहे. आणि एकंदरीतच 19 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. आणि या दृष्टीनं जिल्हा प्रशासन असेल, निवडणूक प्रशासन असेल, सर्व शासकीय यंत्रणा ही सज्ज झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.